तरुण मुलं जी आहेत ना, तीच हे संविधान वाचवणार आहेत आणि बळकट करणार आहेत. राजकीय पक्ष नाही करणार, त्यांना काही देणं घेणं नाहीये. मला लोक विचारतात तुमची आयडिओलॉजी काय आहे, तुम्ही कोण आहात, तुम्ही सोशलिस्ट आहात, तुम्ही कम्युनिस्ट आहात, काही काही लोक विचारतात तुम्ही नक्षलवादी आहात. मी त्याला सांगतो, संविधानामध्ये डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी सांगितलं ते माझं तत्वज्ञान आहे. भारताची समस्या ही आहे की संविधानाचं ज्ञान असलेले असंख्य लोक आहेत, बहुसंख्य जनतेला नाही पण असंख्य विद्वानांना आहे. प्रॉब्लेम असा आहे की हे ज्ञान व्यवहारात उतरतच नाही ना. हिंदुत्ववादी असतो किंवा इस्लामी धर्मांत असतो, सर्वांना सांगितलं पाहिजे या घटनेमध्ये तुम्हाला स्थान नाही कोणत्याही धर्मांतर कोणत्याही जातंत्र्याला, या घटनेमध्ये स्थान नाही. आणि हे आपण ठणकावून सांगितलं पाहिजे. कोणत्याही पक्षाचं सरकार असेल आणि असं झालं तर निखिल वागळे विरोध करेल आणि त्यांनी केलेलं आहे. मी संविधानाच्या बाजूने उभा असलेला माणूस आहे, मी संविधानाचा प्रचारक आहे, मी संविधान शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही एक असा कठीण शब्दातला एक विषय दिलेला आहे, संविधाना पुढची आव्हाने वगैरे. मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. मी सरळ सांगतो तुम्हाला की मला कठीण शब्दात बोलता येत नाही, कारण हे जे संविधान आहे, आपली घटना आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, हा आपल्या सगळ्यांचा जगण्याचा आत्मा आहे. आपण जसे श्वास घेतो सहजपणे, आपल्याला काय विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. ज्याला विशेष प्रयत्न करावे लागतात तो माणूस आजारी आहे असं मानलं जातं. तसं हे संविधान आपल्या श्वासासारखं आपल्या आयुष्यात स्थान मिळावं त्याला, अशी माझी इच्छा आहे. तेव्हा तुमचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो, जी तुमची संघटना आहे. मला फोन केला राजवर्धननी, सुनील स्वामी इथे आलेले आहेत आणि तुमचे अध्यक्ष किंवा तुमचे मार्गदर्शक सुभाष वारे सर आहे. आणि जी सगळी माणसं मी इथे बघतोय 101 आलेली, त्याच्यातल्या अनेकांशी मी कठीण कधी ना कधी कुठे ना कुठे भेटलेलो. तेव्हा मी असं मानतो की उगाच जाहीरपणे काहीतरी भाषण करण्यापेक्षा बोलण्यापेक्षा तुम्ही जे अत्यंत महत्वाचं काम करताय त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो. सुनील स्वामी, राजवर्धन आणि तुम्ही सगळे जे कोणी आपले सहकारी आहात, साथी आहात, कॉम्रेड्स आहात, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण ज्या काळामध्ये या कामाची गरज आहे त्या कामामध्ये तरुण मुलं आहात. वारे सर तुमचे मार्गदर्शक आहेत, मला माहिती आहे वारे सरांनी हे फार मोठं काम सुरू केलेलं आहे अनेक वर्षांपूर्वी, आणि त्यांनी एक अत्यंत सुबोध अशी पुस्तिका लिहिलेली आहे, ज्या पुस्तिकेतून संविधान सर्वसामान्य माणसाला कळू शकत. तुम्हाला माहिती आहे मूळ जी संविधानाची प्रत आहे ती अजूनही आपल्याकडे ठेवलेली आहे देशामध्ये, आणि ती फार मोठी आहे. त्यानंतर त्याच्या ज्या प्रती कॉपीज निघाल्या या सुद्धा छोट्या नाही आहेत, सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातल्या नाही आहेत. जरी त्यांनी विकत घेतलं सरकारी मुद्रणालयातून तरी त्यातली भाषा, त्यातली टेक्निकल भाषा, त्यातले तांत्रिक मुद्दे, त्यातला कायद्याचा किस हे समजणं खूप अवघड होतं. त्यामुळे सुभाष वारे सरांची जी सुबोध पुस्तिका लिहिली, मध्यंतरी मीही त्यांच्याकडून मागवली होती, तर ती खूप उपयोगी आहे. म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरेंचं शिवाजी कोण होता जे पुस्तक जसं घराघरात पोचलेलं आहे तशी ही पुस्तिका घराघरात पोचायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि जिथे मी जातो तिथे लोकांना सांगतो तुम्हाला जर संविधान समजून घ्यायचं असेल तर ही पुस्तिका वाचा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगतो की मला दुसऱ्या एका गोष्टीचा आनंद झालेला आहे की कायम आपण समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्वांचा विचार करत असतो, त्यावर चर्चा करत असतो, आणि कायम आपल्याला असं सांगितलं जातं की ही तत्व फ्रेंच राज्यक्रांतीतून आपल्याकडे आलेली आहे. पण ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण इतिहास, त्यांचं चरित्र माहिती आहे, त्यांची विचारपद्धती माहिती आहे, त्यांच्या हे लक्षात येईल की ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि इतर जी माणुसकीची तत्व या संविधानाच्या पायाशी आहेत, त्या संविधानामध्ये ती तत्व फ्रेंच राज्यक्रांतीतून त्यांनी उसळी घेतली नसून ही बुद्धाच्या तत्वज्ञानातून आलेली आहे. हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जर बुद्ध चरित्र जे डॉक्टर आह साळुंके यांनी लिहिलं ते वाचलं असेल तुमच्या लक्षात येईल हीच तत्व बुद्धाने सांगितली आणि याच पायावर बुद्धाचा धर्म उभा करायचा प्रयत्न केला. पण तो आपला विषय नाही. मूळ तत्व जी आहेत संविधानातली, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि इतर, ती तुम्हाला शिकवलीच आहे.
संविधानामध्ये आपले फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार काय हे तुम्हाला या कोर्समध्ये शिकवलं असेल. कदाचित या कोर्समुळे हे संविधान तुम्हाला इतकं अवगत झालं असेल की चार गोष्टी तुम्हीच मला सांगू शकता. हे शिकणं, हे समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. जसा डॉक्टर आपल्या वर्गामध्ये म्हणजे मेडिकलच्या क्लासमध्ये ते सगळं अनाटॉमी असेल, इतर गोष्टी असेल समजून घेतो, तशीच ही प्रक्रिया आहे. एखाद्याला डॉक्टर बनायचं असेल तर तो सगळं मेडिसिनचं ज्ञान समजून घेतो, अवगत करतो. इंजिनियर बनायचं असेल इंजिनिअरिंगचं ज्ञान अवगत करतो. माझं असं मत आहे कोणत्याही व्यवसायातले तुम्ही असाल पण तुम्हाला या देशामध्ये एक चांगला नागरिक म्हणून जगायचं असेल तर संविधान समजून घेणं आवश्यक आहे. आणि मित्र हो, दुर्दैवाने आपल्या शाळांमधून नागरिक शास्त्र खूप कमी शिकवलं जातं. तुम्ही बघा, महत्व कुणाला? गणिताला महत्व असेल, विज्ञानाला महत्व असेल, भाषांना कदाचित महत्व असेल, पण नागरिक शास्त्राला सर्वात कमी महत्व. याचा परिणाम असा झालेला आहे की नागरिक शास्त्रातून जी तत्व आपण शिकू शकतो ती तत्व आपल्या आयुष्यात सुद्धा कमी प्रमाणात आलेली आहे. त्यामुळे हे सगळे विषय शिकवण्यापेक्षा शाळांमधून जर किमान आठवड्याला एक तास संविधान शिकवण्यासाठी दिला गेला आणि त्यासाठी खास तुमच्यासारखे शिक्षक संवादक नेमले, तुम्ही संविधान संवादक असं म्हणता. संवादकचा अर्थ तुम्हाला माहितीये? कम्युनिकेटर. संवादकचा इंग्रजीतला शब्द आहे कम्युनिकेटर, म्हणजे संवाद साधणारा, कम्युनिकेशन करणारा. मी व्यवसायाने पत्रकार आहे पण मी लोकांना सांगतो मी कोण आहे, मी पत्रकारिता हा माझा व्यवसाय, मी कोण आहे? मी एक कम्युनिकेटर आहे, मी एक संवादक आहे. माझं काम काय आहे? माझं काम मला पटलेला चांगला विचार या देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेन की पत्रकाराला, पत्रकाराकडून जी अपेक्षा असते ती संविधान संवादकाकडून आहे. संविधान संवादकांनी आपला अभ्यास केलाच पाहिजे, त्या बाबतीत काही हयगय करता कामा नये. पण संविधान संवादक हा असा माणूस आहे जो आपलं संविधान, जे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं ते संविधान आणि शेवटचा माणूस यामधला दुवा बनू शकतो. मला खूप आनंद होतो की तुमच्यासाठी तरुण मुलं संवादक झालेली आहेत, कारण ती तरुण मुलं जी आहेत ना तीच हे संविधान वाचवणार आहेत आणि बळकट करणार आहेत. राजकीय पक्ष नाही करणार, त्यांना काही देणं घेणं नाहीये. डॉक्टर आंबेडकर असं म्हणाले होते की मी जे हे संविधान देतोय, सर्व चर्चा करून घटना समितीमध्ये हे संविधान तयार करण्यात आलेलं आहे, पण या देशाला मी जे संविधान देतोय त्याची जर नीट अंमलबजावणी झाली नाही तर हे संविधान मीच जाळून टाकेन. जाळून टाकेन म्हणजे काय? आंबेडकरांच्या मनातला हा संताप होता, ही तळमळ होती की हे संविधान या ग्रंथामध्ये, या पुस्तकामध्ये राहून चालणार नाही, याची अंमलबजावणी झाली पाहिजे, नाहीतर त्या ग्रंथाचा उपयोग काय? मित्र हो, डॉक्टर आंबेडकरांचे हे जे विचार आहेत की संविधानाची अंमलबजावणी झाली पाहिजे, ही अंमलबजावणी करायला तुमच्यासारखे लोक सरकारला भाग पाडू शकतात. म्हणून तुमचं काम खूप महत्वाचं आहे. स्वतःला छोटे समजू नका. संविधानाचं ज्ञान प्राप्त करून तुम्ही अत्यंत समर्थ अशा भूमिकेत आलेला आहात. संविधान समजून घेणं म्हणजे काय आहे? मला लोक विचारतात तुमची आयडियोलॉजी काय आहे, तुम्ही कोण आहात, तुम्ही सोशलिस्ट आहात, तुम्ही कम्युनिस्ट आहात, काही काही लोक तर विचारतात तुम्ही नक्षलवादी आहात का. मी त्याला सांगतो संविधानामध्ये डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी सांगितलं ते माझं तत्वज्ञान आहे, त्या चौकटीमध्ये काम करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्या चौकटीत इथल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळेल असं बघणं हे माझं कर्तव्य आहे. संविधान संवादकाचं कामच इथे सुरू होतं आणि हेच काम आहे. ते संविधान संवादक माझ्या दृष्टीने अशासाठी महत्वाचं आहे की हे संविधान पुस्तकात राहिलं तर डॉक्टर आंबेडकरांनाही आवडणार नाही आणि त्याचा काही परिणामच होणार नाही, किंबहुना ते तसं पुस्तकात राहावं, लोकांना त्याविषयी माहिती होऊ नये असं राजकारण्यांना वाटतं. कारण ह्या संविधानाचा अंमल केला तर या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता अत्यंत शांतपणे सलोख्याने नांदेल याविषयी माझ्या काही शंका नाही. जेव्हा जेव्हा
स्वातंत्र्याला, समतेला, बंधुतेला आणि इतर सर्व तत्वांना हरताळ फासला जातो तेव्हा तेव्हा तो हल्ला संविधानावर असतो. 1992 साली, 6 डिसेंबर 1992 साली बाबरी मशिदीवर कारसेवकांनी, संघ परिवारातल्या कारसेवकांनी हल्ला केला हे तुम्हाला माहिती आहे. तेव्हा मी अग्रलेख लिहिला होता की इथे मशीद होती की नाही, ती वापरली जात होती की नाही हा प्रश्न महत्वाचा नाहीये. मी नास्तिक माणूस आहे, मी देवळातही जात नाही, मी मशिदीतही जात नाही, मी गुरुद्वारामध्ये जात नाही. चांगलं काम करणारी माणसं हा माझा देव असतो. पण प्रश्न असा आहे की या देशातल्या संविधानाने इथल्या नागरिकांना राईट टू वर्शिप, प्रार्थनेचा अधिकार दिलेला आहे आणि एका नागरिकांच्या समूहाने दुसऱ्या नागरिकांच्या समूहाला हा प्रार्थनेचा अधिकार राबवताना कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नये, डिस्टर्ब करू नये असं संविधानात म्हटलेलं आहे. तेव्हा राईट टू वर्शिपचं संरक्षण करायचं असेल तर अशा प्रकारे बाबरी मशिदीवर कारसेवकांनी केलेला हल्ला हा निषेधार्ह मानला पाहिजे. मी हा हल्ला निषेधार्ह मानतो कारण तो मला मशिदीवरचा हल्ला वाटत नसून तो मला भारतीय घटनेवरचा हल्ला वाटतो. आणि 6 डिसेंबर 1992 या दिवशी दुसरा कुठचाही दिवस नाही मिळाला. 6 डिसेंबर हा डॉक्टर आंबेडकरांच्या महापरिवर्तनाचा याचा दिन आहे. त्या दिवशी दलित जनता आंबेडकरांना नमन करत असते. त्या दिवशी परिनिर्वाण दिनाच्या दिवशी तुम्ही हा हल्ला करता म्हणजे सरळ सरळ तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांचा आणि संविधानाचा अपमान करायचा होता मित्र. तेव्हा अशा घटना तुम्हाला वारंवार दिसतील. शाह बानोकेसचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, आविष्कार स्वातंत्र्याचं जे हनन होतंय ते दिसेल. आता तर आमची एक केस सुप्रीम कोर्टात गेलेली आहे. आता जे सगळे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत त्यासाठी सरकारने काही नियम बनवलेले आहेत आणि हे जे नियम आहेत किंवा सरकारने जो कायदा बनवलेला आहे हा या देशातल्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे आविष्कार स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात आहे. म्हणून मी आणि आमचे नेवगी सर म्हणजे ऍडव्होकेट अभय नेवगी हे हायकोर्टात गेलो, मुंबई हायकोर्टात. मुंबई हायकोर्टात आमच्या बाजून निकाल झाला. तिथे आम्ही जे आक्षेप घेतले होते त्यापैकी काही आक्षेप मान्य करण्यात आले आणि आता ही केस जी आहे ती सुप्रीम कोर्टात गेलेली आहे. तेव्हा प्रत्येक अधिकार, प्रत्येक जो मूलभूत अधिकार आहे त्यासाठी नागरिकांना जागरूक करावं लागतं, त्यांना जरूर असेल तर संघटित करावं लागतं आणि त्या अधिकारांचं संरक्षण होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, संघर्ष करावा लागतो. शिका, आंबेडकर काय म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्ही तरुण मुलं आहात, बाबासाहेब असं का म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मला सांगा, तुम्ही या संविधानाचा अभ्यास केला, तुम्ही हे जे सगळे संवादक आहात फार चांगल्या पद्धतीने हे संविधान शिकवलं गेलं असेल असा माझा समज झालाय तुमचं सगळं काम वाचून, मला जे राजवर्धननी पाठवलं ते वाचून. तुम्ही शिकला, आता पुढे काय, आता खरं काम पुढे सुरू होत. मी तुमच्याशी बोलायला अशासाठी आलेलो आहे की केवळ ते पुस्तकात ठेवून किंवा पुस्तक आपण वाचून आपण अभ्यास करून पुरेसं होणार नाही. तेव्हा आता पुढचं काम काय, तर संघटित व्हायचं. म्हणजे तुम्ही काढलेली आहे संघटना, ही जी शाहू महाराजांच्या नावाने संघटना काढलेली आहे किंवा अशा अनेक संघटना आहेत त्या काढलेल्या आहेत, पण त्याही पुढचं महत्वाचं काम आहे, संघर्ष करा. आणि मी असं मानतो की त्या संघर्षामध्ये प्रबोधन हे अनुसूत असतं, म्हणजे इन्क्लुडेड असत. तेव्हा तुमच्यासारखे संवादक का करू शकतात, ते का मला महत्वाचे वाटतात, बघा मी तुम्हाला साध्या भाषेत सांगतो. ख्रिश्चन धर्म जगभर पसरला, मान्य आहे तुम्हाला. बौद्ध धर्म ही अनेक देशात गेला. ख्रिश्चन धर्म किंवा बौद्ध धर्म अनेक देशात जाण्याचं हे कारण आहे. ख्रिश्चन धर्मातले प्रचारक किंवा बौद्ध धर्माचे भिक्खू हे गावागावात गेले आणि त्यांनी लोकांना सांगितलं की आपला धर्म काय आहे. तेव्हा ज्या लोकांना ते पटलं त्यांनी तो धर्म स्वीकारला. काही ठिकाणी चोर जबरदस्ती झाली, ती आपल्याला कधीच मान्य होणार नाही. ती घटनेलाही अमान्य आहे. कोणावरही जोर जबरदस्ती करून धर्म परिवर्तन करू नये असं भारतीय घटना सुद्धा सांगते. माझा मुद्दा हा आहे
जर ती मंडळी धर्माचा प्रचार करायला घरोघरी जातात, त्यांना सांगतात की हा आमचा धर्म आहे, हा चांगला आहे, हा तुम्ही स्वीकारा, तुमचं जीवन सुखकारक होईल. आपला धर्म ज्यांचा घटनेवर विश्वास आहे त्या सर्व माणसांचा धर्म हे संविधान असायला हवा. आमचा धर्म कोणता? तर आमचा धर्म हा घटनेचा, संविधानाचा. आमचा हा विश्वास आहे की या घटनेतली तत्व अंमलात आणली तरच आमचं जीवन सुख होईल. माझा यावर गाढ विश्वास. त्यामुळे काही हो, इतक्या वर्षांमध्ये जवळजवळ 40 वर्ष मी अशा प्रकारे पत्रकारितेत आहे, काही हो, टीका हो, वादळ येवो, वारा येवो, पाऊस येवो, हा धर्म आमचा जो संविधानाचा आहे त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही प्राणपणाला लावणार. आता प्राणपणाला लावायचं म्हणजे काय? दरवेळेला काय बलिदान द्यावं लागत असं नाही. पण ती जर वेळ आली डॉक्टर दाभोलकर आणि गोविंद पानसरेंसाठी तर त्यालाही आम्ही घाबरणार नाही. हा संदेश. आमचा विचार तुम्ही मारू शकणार नाही, व्यक्ती म्हणून तुम्ही आम्हाला मारू शकाल असं भगतसिंगही म्हणाला, पण आमच्या विचारांचं दमन तुम्ही करू शकणार नाही. इतकी बांधिलकी पाहिजे संवादकाची. आणि मग या संवादकांनी काय करायचं? आपलं जे ज्ञान आहे, आपल्याला जे ज्ञान मिळालंय हे प्रत्यक्षात कसं आणायचं? कारण जोपर्यंत मी तुम्हाला सांगतो भारताची समस्या ही आहे की संविधानाचं ज्ञान असलेले असंख्य लोक आहे, बहुसंख्य जनतेला नाही पण असंख्य विद्वानांना आहे. प्रॉब्लेम असा आहे की हे ज्ञान व्यवहारात उतरतच नाही ना. जोपर्यंत सर्वसामान्य माणसाला, शेवटच्या माणसाला संविधान आणि संविधानातले आपले हक्क कळत नाही तोपर्यंत उपयोग काय? तो पोलिसाला काय सांगणार? प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी बुक ठेवलं पाहिजे असा नियम आहे. पोलीस दाखवतात का आपल्याला कधी? मी कुठेही पोलीस स्टेशनमध्ये गेलो तो पहिल्यांदा सांगतो मला आयपीसी बुक द्या, तुम्ही माझ्यावर कोणती कलमं लावताय ते मला कळलं पाहिजे. बहुसंख्य पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी बुक सुद्धा नव्हतं. तेव्हा हा आमचा अधिकार आहे नागरिक म्हणून. तर हे जे अधिकार आहेत नागरिक म्हणून ते आपल्याला लोकांना समजवता आले पाहिजे. आणि मित्र मी तुम्हाला सांगतो संविधान संवाद पहिली गोष्ट लोकांशी संवाद साधायचा असेल तर हल्ली म्हणतात पुरोगामी चळवळीचा लोकांशी संवाद तुटला. मी खूप वर्षापूर्वी एक लेख लिहिला होता त्याच्यामध्ये म्हटलं होतं संवाद तुटला याचं कारण काय माहितीये? याचं पहिलं कारण आहे की आपण लोकांच्या भाषेत बोलणं विसरलो. आपण सोप्या भाषेत जी भाषा साने गुरुजींनी लिहिली त्या भाषेत बोलायला शिकलं पाहिजे. तुम्ही बघा डॉक्टर आंबेडकरांचं पण, आंबेडकर प्रकांड पंडित होते, विचारवंत होते. त्यांनी आपल्याला जे काय म्हणायचं ते इंग्रजीतून लिहून काढलं, पण जेव्हा त्यांना लोकांशी संवाद साधायचा होता तेव्हा त्यांनी बहिष्कृत भारत असेल, मुकनायक असेल, जनता असेल, समता असेल, आपली सगळी वृत्तपत्र ही मराठीतून काढली. कारण त्यांना हे माहिती होतं की लोकभाषेत बोललो तरच ते लोकांपर्यंत जाईल. तेव्हा मला माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मित्र, तुमच्यामध्ये खूप हुशार माणसं असतील, विचारवंत असतील याची मला खात्री आहे, पण आजच्या विचारवंताप्रमाणे बोलू नका जडजड भाषेमध्ये. लोकांच्या ते डोक्यावरून जातं. आपण साध्या भाषेमध्ये, जेव्हा IBN लोकमत चॅनलमध्ये मी काम करत होतो, आमचं ट्रेनिंग झालं 3 महिने, आणि अमेरिकेहून CNN चे लोक आम्हाला ट्रेनिंग करायला सांगले इथे आले, तेव्हा त्या बाईली सगळ्यांना सांगितलं आमच्या सगळ्या मुलांना म्हणजे आमच्या स्टाफला की लक्षात घ्या तुम्हाला बातमी सांगायची म्हणजे काय? स्वतःची विद्वत्ता, स्वतःची भाषाशैली नाही दाखवायची. आपल्या आईशी आपण बोललो जसं बोलतो तशा भाषेत बातमी सांगा. म्हणजे तुमच्या लक्षात आलं ती काय म्हणते की आपण घरी आलो आईने विचारलं आज कुठे होतास? तर अमुक अमुक ठिकाणी होतो. काय झालं तिथे? तुम्ही आईला जशा भाषेत सांगाल सोप्या साध्या सुबोध जिव्हाळ्याच्या त्या भाषेत लोकांशी बोला. संवादकाला हे पहिल्यांदा कळलं पाहिजे की आपण जिथे जातोय ना तिथल्या लोकांच्या भाषेमध्ये. तुम्ही आदिवासी वस्तीत जाल ना आणि शहरी भाषा बोलाल तर पहिला दुरावा निर्माण होईल. तेव्हा आपण सोप्या भाषेमध्ये त्या माणसांना समजून त्यांच्याबरोबर बसून जिथे कुठे असेल, ग्रामपंचायतीत बसत असेल किंवा काय जिथे कुठे असेल, सोप्या भाषेमध्ये आणि त्यांच्या आयुष्याशी जोडलं पाहिजे. जोपर्यंत संविधानाचा अनुभव आपल्या रोजच्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही, त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. हे वारे सरांनी तुम्हाला सांगितलं तेव्हा त्या माणसाला सांगितलं पाहिजे हा सुद्धा हक्क आहे.
आविष्कार स्वातंत्र्य असा शब्द आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. या देशाच्या संविधानामध्ये फ्रीडम ऑफ प्रेस नाही आहे, अमेरिकेच्या संविधानात ते आहे. आविष्कार स्वातंत्र्य दिलेलं आहे या संविधानाने आणि त्या आविष्कार स्वातंत्र्यामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इन्क्लुडेड आहे, म्हणजे त्याच्यामध्येच त्याचा समावेश. तुम्हाला माहिती आहे घटनेचे 19 कलम आणि 19 अ कलम काय आहे. हे जे आविष्कार स्वातंत्र्य आहे ते इतकं पण पुढे जायला नको की त्यामुळे सामाजिक शांतता बाधित होईल. हे तुम्हाला सगळं शिकवलं असतो. माझा मुद्दा असा आहे की हे जे आविष्कार स्वातंत्र्य आहे ज्याच्यामध्ये वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य आहे, माध्यमांचं स्वातंत्र्य आहे, ज्याच्यामध्ये उच्चार स्वातंत्र्य आहे, मला जे बोलायचं आहे ते मला बोलता येईल, मला कोणताही धोका निर्माण नाही, हे सामान्य माणसाला सांगूया ना आपण की तुला देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध बोलायचं असेल तरी तुला तो हक्क आहे. अर्थात सभ्य भाषेत बोललं पाहिजे, शिवेगाळ करून चालणार नाही. शिवेगाळ ही घटनेत बसली नाही, कोणत्याही सभ्यतेत सुद्धा बसत नाही. तेव्हा तो हक्क आहे तुला. तू खेड्यातला माणूस असेल, तू शहरातला कुठचा तरी गरीब माणूस असशील तरी सुद्धा सरकारला प्रश्न विचारण्याचा तुला हक्क. आमच्या घरात पाणी येत नाही, आमच्या गावात पाणी पुरवठा होत नाही, वीज पुरवठा होत नाही, हे प्रश्न विचारण्याचा हक्क आहे. आणि हे प्रश्न तो त्याला असलेल्या उच्चार स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारातून विचारू शकतो. तेव्हा हे तुम्ही त्याला समजावलं पाहिजे तर तो, आणि मग धैर्य निर्माण होईल. कळलं का? जसं मी राईट टू वर्शिप सांगितलं, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सांगितलं, तसे जे 8, 10, 11 मूलभूत अधिकार आहेत त्यांचा तुम्ही विचार करा. आपल्या आयुष्याशी जोडायला शिकलं पाहिजे. शिक्षणाचा अधिकार असेल, समता म्हणजे काय, समता स्त्री पुरुष समता असेल, समाजातल्या विविध घटकातली समता असेल, कशी प्रस्थापित होणार, नुसती कागदावर नाही प्रस्थापित होणार. अस्पृश्यता आपण कायद्याने बाद ठरवलेली आहे, जातीभेद बाद ठरवलेले आहे, कायदे सुद्धा अट्रॉसिटी ऍक्ट सारखे संपले का जातीभेद? मला तर रोज दिसतो जातीभेद. वृत्तपत्रातल्या बातम्या बघा, एका दलित मुलांनी मिशा ठेवल्या म्हणून त्याला मारहाण होती. एका दलित कुटुंब मुलाच्या लग्नामध्ये किंवा मुलीच्या लग्नामध्ये नवरा घोड्यावर बसला म्हणून त्याला मारहाण होते. आणि हे मारहाण फक्त उच्चवर्णीय करतात असं नाही, ओबीसीतल्या असंख्य जाती आहेत, दलितातल्या असंख्य जाती आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा हे जाती युद्ध होत असत, वर्ग युद्ध होत. तेव्हा या मंडळींना जसं त्यांच्या फायद्याचं रिझर्वेशन कळलं आणि जे आवश्यक आहे रिझर्वेशन आहे आपल्या याच्यामध्ये घटनेमध्ये, आणि जे खोटं सांगतात की 10 वर्षांनी ते रद्द करा असं बाबासाहेब म्हणाले. बाबासाहेब जनरल रिझर्वेशन बद्दल नाही म्हणालेले, बाबासाहेब हे पॉलिटिकल रिझर्वेशन बद्दल म्हणाले होते. आणि जे राजकीय रिझर्वेशन आहे, राजकीय राजकीय जागा आहे, त्यांचा उद्देश साध्य झाला तर त्या रद्द करा असं म्हणाले होते. आजपर्यंत उद्देश साध्य झालेला दिसत नाही. पण आमचे बीजेपीचे मित्र सांगतात नाही नाही ते बाबासाहेब असं म्हणाले. अरे बाबासाहेब तुम्ही वाचलेत का कधी? बाबासाहेबांना ज्यांनी पाणी नाकारलं, बाबासाहेबांवर ज्यांनी दगड मारले, बाबासाहेबांना सौदार तळ्याचा सत्याग्रह करायला ज्यांनी अडथळा निर्माण केला, त्या समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता. त्यांना सांगितलं पाहिजे, जे धर्मांध आहेत, हिंदुत्ववादी असतो किंवा इस्लामी धर्मांध असतो, या सर्वांना सांगितलं पाहिजे या घटनेमध्ये तुम्हाला स्थान नाही कोणत्याही धर्मांधात, कोणत्याही जातंध्याला या घटनेमध्ये स्थान नाही. आणि हे आपण ठणकावून सांगितलं पाहिजे. त्याचं काय होईल? संवादक आहेस, धोका पत्करावा लागेल. जो धोका दाभोळकरांनी पत्करला, जो धोका पानसरेंनी पत्करला, पण पानसरेंनी आयुष्यात केलं काय? तर संपूर्ण समाजाला जागृत करण्याचं काम केलं, दाभोळकरांनी तिथेच केलं. तेव्हा आपण जर डॉक्टर आंबेडकरांना आपलं श्रद्धास्थान मानत असू आणि डोळे श्रद्धास्थान मानत असू, तर आपल्याला हे करावं लागेल. मित्र, संपूर्ण बहुजन समाज असेल, दलित समाज असेल, डॉक्टर आंबेडकर दलितांचे नेते नाहीत फक्त, डॉक्टर आंबेडकर हे या देशाचे नेते आहेत आणि जगामधल्या सर्वश्रेष्ठ विद्वानांपैकी एक आहे. त्यांच्यावर आपली श्रद्धा असेल, त्यांच्या विचारांवर आपली श्रद्धा असेल, तर हा विचार अंमलात आणण्यासाठी आपण जंग जंग पछाडलं. तरुण मुलं म्हणून तुम्हाला सांगतो, या सगळ्या तुमच्या वयाचा मी होतो तेव्हाच मला हे विचार समजले. आणि ज्या क्षणाला हे कळलं की हे विचारच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवू शकतात, आपलं आयुष्य हे
माणूसपणाच्या दिशेने नेऊ शकतात त्या वेळेपासून मी या विचारांवर काम करतो. आणि काम करायला फक्त कार्यकर्ताच असावं लागत नाही, कार्यकर्ते तर करतात, ते चांगलं आहे. पत्रकारितेमध्ये जाऊन सुद्धा हाच विचार पुढे जाईल असं आम्ही काम केलं, कारण तोच मनुष्यपणाचा विचार आहे, तोच या देशाच्या उन्नतीचा रस्ता आहे हे आम्हाला पटलेलं होतं. मित्र, मी तुम्हाला सांगेन, तुम्ही कोणी शिक्षक असाल, कोणी डॉक्टर असाल, कोणी इंजिनियर असाल, आणखीन काही व्यवसायात असाल, तुम्ही अगदी दुकानदार असाल, मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, प्रत्येकाने कार्यकर्ता होण्याची गरज नसते, आपापल्या व्यवसायात हा विचार अंमलात आण. समजा तुम्ही दुकानदार आहात, तुम्ही ग्राहक कायद्यानुसार जर वागत असाल तर तुम्ही घटनेनुसार वागता. तुम्हाला माहिती आहे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे, ग्राहक संरक्षण कायदा आहे. अनेक दुकानदारांना तो माहितीच नसतो आणि ग्राहकांनाही माहित नसतो. डॉक्टरांच्या संबंधीचा सुद्धा कायदा आहे, डॉक्टर कोणाला फसवू शकत नाही. असा प्रत्येक क्षेत्रामध्ये, कारण या कायद्यांची जी मूळ जननी आहे, मूळ स्तोत्र आहे, तो संविधान आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे जेव्हा या कायद्यांची अंमलबजावणी होईल तेव्हाच घटना प्रत्यक्षात अंमलात येईल. या विषयावर मी खूप बोलू शकतो, कारण तुम्ही जर कोर्ट केसेस घेतल्या, अगदी नर्मदा आंदोलनाच्या केसेस घ्या, आता सीए एनआरसीच्या केसेस घ्या, प्रत्येकाचा संबंध थेट घटनेपर्यंत जाऊन पोहोचतो. आणि जेव्हा जेव्हा, एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा या घटनेला हात लावायचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा या देशातली जनता खळून उठलेली आहे, उठेल. आता मोदी सरकारच्या काळातही तो जर प्रयत्न होत असेल आणि होतोय, तर आज नाही उद्या खळून उठेल. याचं कारण मी आणीबाणीचं उदाहरण तुम्हाला देतो. आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी सर्व अधिकारांचं हनन केलं नागरिकांच्या, नागरिक स्वातंत्र्य धोक्यात आलं, शेकडो कार्यकर्ते आणि राजकीय नेते तुरुंगात गेले, आणि त्यावेळेला त्यांच्याकडे संसदेमध्ये बहुमत होतं हे लक्षात घ्या. तेव्हा त्यांनी बहुमताच्या जोरावर घटनाविरोधी कायदे पास केले, नंतर कोर्टाने ते ठोकरून लावले आणि पुढच्या सरकारने ते बदलले. पण याचा परिणाम असा झाला की 1977 साली ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये हा महत्वाचा मुद्दा बनला, लोकशाही संरक्षणाचा, आणि इंदिरा गांधींचा दारुण पराभव. प्रत्येक वेळेला हे झालेलं आहे. राजीव गांधींनी बिहार प्रेस बिल आणून माध्यमांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुद्धा एक मोठा आगडोंब उसळला. आणि मी तुम्हाला सांगतो, सध्या परिस्थिती बदलली आहे. आणि कसं होतं, लोकशाही मार्गाने निवडून येतात लोक आणि मग हुकूमशाही चालवतात. या देशात तेच चाललेलं आहे, हे तुर्कस्तानमध्ये सुद्धा चाललेलं आहे. एर्डोगन तोच तेच करतोय, आणि जो रशियाचा पुतीन आहे तोही तेच करतोय. तिथे बोगस निवडणुका होतात, तिथे विरोधकांना तुरुंगात टाकलं जातं, गोळ्या घातल्या जातात, ते अजून आपल्याकडे होत नाही. तुर्कस्तानमध्येही पूर्णपणे एर्डोगनची हुकूमशाही आहे, पण निवडणुका झाल्या तर तो निवडून येतो, म्हणजे कसा लोक, तिथे सुद्धा जरूर जबरदस्ती हेच चाललेलं. आपल्याकडे सुद्धा तुम्ही बघितलं, गेल्या 8 वर्षामध्ये अनेक कायद्यांच्या विरोधी भूमिकांनी सरकारने घेतली. एनआरसी सीएए याशी संबंधित आंदोलन झालं, तो कायदा तर पूर्णपणे घटनाविरोधी आहे असं कायदेतज्ञांचं म्हणणं. धर्मांधता लादण्याचा प्रयत्न होतो, लोकशाही राष्ट्रामध्ये अल्पसंख्याकांचं स्थान काय असावं यावर घटनेने काही मूलभूत गोष्टी सांगितलेल्या आहेत. इथे मुसलमानांवर सरसर हल्ल्याचा प्रयत्न होतो, त्यांचं आयुष्य असुरक्षित करण्याचा प्रयत्न होतो. अजून याची झळ ना मध्यम वर्गापर्यंत पोहोचलेली नाहीये, त्यामुळे मध्यम वर्गाला वाटतं आपलं खूप चांगलं चाललं. आपला जीवनाचा अधिकार कॉन्स्टिट्यूशन मध्ये जो आहे, राईट टू लाईफ, तो सुरक्षित आहे असं मध्यम वर्गाला वाटत. मित्र, मी तुम्हाला सांगतो, आज मुसलमानांवर हल्ले होत आहेत, आज दलितांवर हल्ले होत आहेत, आज आदिवासीच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत, उद्या हे सगळं आपल्यापर्यंत येणार. हिटलरशाहीमध्ये हेच झालं होतं, आता हे तुमचं चाललंय ना काश्मीर फाईल्स या सिनेमाचं काय चाललंय, तो सिनेमा जाऊन बघा. मी तर म्हणतो की बघू नये असं मी कुठलाच सिनेमा म्हणणार नाही, किंवा नाटक बघणार नाही, किंवा वाचू नका असं पुस्तक म्हणणार. पण अरे, एक तुम्ही सिनेमा बनवता, त्यामध्ये ऐतिहासिक दृष्ट्या चुकीच्या गोष्टी सांगता आणि मेलो ड्रामा दाखवून, चोकांतिका दाखवून, भडकपणे दाखवून, हिंसा दाखवून तुम्ही लोकांच्या मनावर परिणाम करता की लोक मुसलमानांचा द्वेष करतील. हिटलरने हेच केलं होतं,
संपूर्ण जर्मन फिल्म इंडस्ट्रीला हिटलरने ताब्यात घेतलं होतं आणि त्याचा जो सहकारी होता, प्रचार प्रमुख होता गोबेल्स नावाचा, तो ती इंडस्ट्री नंतर नंतर चालवत होता. यावर एक सिनेमा सुद्धा नेटफ्लिक्सवर आहे डेव्हिल्स मिस्ट्रेस नावाचा, तो तुम्ही बघा. आणि गुगल जर केलंस गोबेल्सनी काय काय उद्योग केले तेही तुम्हाला मिळेल. तेव्हा जे तिथे 1932 ते 1945 या सगळ्या वर्षांमध्ये जर्मनीमध्ये झालं, दुसऱ्या महायुद्धात झालं, आणि फॅसिझम नावाचा एक अत्यंत विषारी वायू ज्याला मी म्हणतो, किंवा फॅसिझम नावाची एक अत्यंत विचारसरणी पसरवण्याचा प्रयत्न झाला. ही विचारसरणी मुसोलिनींनी सुरू केली, त्याचं कारण मुसोलिनीच्या पक्षाचं नावच फॅसिस्ट पार्टी होत. आणि मग हिटलरनी त्या विचारसरणीच्या आधारे ज्यूंची कत्तल केली. 60 लाख ज्यू मारले गेले, लक्षात घ्या, 60 लाख. आज भारतामध्ये जे होतंय ते इतिहासाची पुनरावृत्ती आहे की नाही याचा विचार करा. तुम्ही संविधान संवादक आहात म्हणून मी तुम्हाला सांगतो, याच्यात राजकारण काही नाही. कोणत्याही पक्षाचं सरकार असेल आणि असं झालं तर निखिल वागळे विरोध करेल, आणि त्यांनी केलेलं आहे. लक्षात, मी संविधानाच्या बाजूनी उभा असलेला माणूस आहे, मी संविधानाचा प्रचारक आहे, मी संविधान शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करीन. आणि माझी अशी अपेक्षा आहे तुम्ही सगळ्या संवादकांनी हेच करायला पाहिजे. मी तुम्हाला आज एवढंच सांगतो, फार बोलणार नाही. मला असं वाटतं वेळ झालेला आहे आता, फारच बोललोय मी जवळजवळ 20-25 मिनिट. कोणीतरी बोलतायत तिकडे, त्यामुळे मला वाटतं तेही अस्वस्थ झाले, मला आवाज येत आहेत. तर मला इतकं शेवटी सांगणं आहे, तुमचं हे काम उत्तम आहे, हे गावागावात घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. जो धर्मांधतेचा प्रचार आज होतोय त्या प्रचाराला प्रतिबंध करण्याचं काम अशा प्रकारचं सकारात्मक कामच करेल. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि महाराष्ट्रात तुमच्या कामाला जर पत्रकार म्हणून जी काही मदत लागेल ती मी करीन, हेच आश्वासन मी देतो. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला डॉक्टर दाभोलकरांना असंच आश्वासन दिलं होतं आणि त्यांच्यासाठी महिन्यातून एक दिवस दिला होता. डॉक्टर दाभोलकर गेले, त्यानंतर ते कंटिन्यू झालं नाही. पण मी तुम्हाला हे आश्वासन देतो आणि तुमच्या पाठीशी नाही तर तुमच्या खांद्याला खांदा लावून हा निखिल वागळे उभा आहे, एवढंच सांगतो. धन्यवाद.